इयत्ता सातवी मराठी द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन परीक्षा पेपर. मराठीचा पेपर आहे सातवीचा. 50 मार्कांसाठी तुम्हाला हा पेपर आहे. प्रश्न पहिला आहे, उत्तरा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा. नामदार गोपाळकृष्ण गोखले हे लोकमान्य टिळकांचे समकालीन उदारमतवादी म्हणून हे प्रसिद्ध होते. विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली. त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी नावाची संस्था स्थापन केली. हा पॅरेग्राफ वाचण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता. ह्या पॅरेग्राफवर आधारित खाली काही प्रश्न आहेत. पहिला आहे अ प्रश्न, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. एक आहे, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या संस्था स्थापन केली. कोणती संस्था स्थापन केली आपण ती वाचली नाही का आता, सर्वंट्सची ती संस्था स्थापन केली. दोन आहे, नामदार गोपाळकृष्ण गोखले कोणत्या नावाने परिचित आहेत. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये शोधून लिहावं लागणार आहेत. तिसरा प्रश्न आहे, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे विचार तुमच्या शब्दात लिहा. चार, महात्मा गांधी यांच्याबद्दल तुमचे मत लिहा. तुम्हाला काय वाटतं महात्मा गांधींबद्दल ते लिहायचे. प्रश्न दुसरा आहे, उत्तरा वाचा आणि पुढे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. अ आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. राजू का शहराला. आणि दुसरा आहे, राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल का चढू लागला. प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही. त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली. हा पॅरेग्राफ वाचण्यासाठी पण स्क्रीनशॉट मारून घ्या. क, परग्रहावरील जीवसृष्टी संबंधीचे तुमचे मत लिहा. 2 मार्क येईल त्याला. ड, तुम्ही कोणत्या बाबतीत ठाम निश्चय केला आहे का, तो कोणता ते तुम्ही तुमच्याबद्दलचा जो तुमच्या आयुष्यात अनुभव असेल ते लिहायचे. प्रश्न तिसरा, पुढील कविता वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा. मोती बनुनी सरसर होती, वर्षे मधल्या सरी तुनी, माळ ओवते निष्ठुनी जाते, बावरते जण परी कुणी, या मोत्यांचा संचय करतू, प्रश्न तुझा रे जिन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, आभाळातील ह्या मोत्याने माती मधुनी पिकती मोती, निसर्ग जाणी मोल तयाचे तुम्ही माणसे का मग कोती, संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, कशास एक ऐसा वेडा चाळा स्वतः होणी ठगण्याचा, दृष्टिकोन तू बदल आता रे निसर्गास ह्या बघण्याचा, तहाणेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. अ, कवित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा. या मोत्यांचा म्हणजे पाण्याचा संचय कर. असं तुम्हाला का वाटतं, काय म्हणणं असेल कवीचं ते लिहायचं इथं. 2 आहे, निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही. क, संकल्पना स्पष्ट करा. अ, आभाळातील मोती. 2 म्हणजे आ, मातीतील मोती. आणि ए आहे, मोत्यांचा संचय. प्रश्न चौथा, अ, माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. ब, शब्दसिद्धी कशास म्हणतात, त्याचे 4 मुख्य प्रकार कोणते ते उदाहरण देऊन स्पष्ट करा. क, शब्दांचे वचन बदल. गुण आहेत 2. एक आहे फांदी, फांद्या. लेकरू, लेकरे. ख, शब्दांचा वाक्यात उपयोग कर. उभयता आणि चौघडा. ग, समानार्थी शब्द लिहा. अंबर म्हणजे आकाश, गगन, नभ. मार्ग म्हणजे रस्ता. ड, वाक्य म्हणजे काय, वाक्यांचे प्रकार किती व कोणते ते लिहा. 4 मार्कांसाठी, 4 मार्कांसाठी प्रश्न आहे. जागा ते उडू शकत दिली 3 ओळी फक्त. प्रश्न आहे 5वा, पत्रलेखन करा. तुमच्या शाळेत 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाचे आयोजन करण्यात आले होते. तुम्ही शाळेतील सांस्कृतिक विभागाचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. बालदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित असणाऱ्या डॉक्टर हेमंत सावळे,
प्राचार्य यांचे आभार मानण्यासाठी तुम्ही त्यांना पत्र लिहा, म्हणजे आभार मागण्यासाठी पत्र लिहायचे, त्यांचा आभार मानायचे, बाबा तुम्ही आला बरं झालं. शेवटचा प्रश्न आहे ब, तुमच्या आवडत्या खेळाची माहिती लिहा. तुम्हाला कबड्डी आवडतो, खो खो आवडतो, क्रिकेट आवडतो, का विटी दांडू आवडतो, का गोटे खेळायला आवडतात, का दगड खेळायला आवडतात, ते लिहायचं. ह्याच्यापैकी एक खेळ तुम्ही निवडला ना, मग ते खेळ कसा खेळतात ते पण लिहायचं सगळं. इथंच पेपर संपलेला आहे. तुम्हाला जर हिंदी, इंग्रजी, इतर विषयाचे पेपर पाहिजे असतील तर हे चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.